या विचार मंचावरती पहिल्यांदाच या नवी मुंबईमध्ये एक वेगळ्या प्रकारची आपण आघाडी निर्माण करत आहोत आणि तीसुद्धा शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना समोर ठेवण्याच्या चित्रांना समोर ठेवणी पहिल्यांदाच अशा पद्धतीची आघाडी आपण इथे निर्माण करत आहोत आणि एक वेगळ्या प्रकारचं या पहिल्यांदा या नवी मुंबईमध्ये एक वेगळ्या प्रकारचा ऑप्शन आपण या गरीब जनतेला देत आहोत. जी जनता झोपडपट्टीमध्ये राहते, जी जनता या आज आपण जेव्हा ही नवी मुंबई पाहतोय एवढ्या टोले जंग इमारती जणू काही मॅच बॉक्स सारख्या ह्या इमारती झालेल्या आहेत आणि त्या इमारती बांधण्यासाठी जो मजूर वर्ग लागतो तो या झोपडपट्टीमध्ये राहतो. इमारती बांधल्या जातात नंतर मजुरांना आणि या लोका कष्टकऱ्यांना अक्षरशः फेकून दिलं जातं. कुठल्याही प्रकारचा यांना राहण्याचा अधिकार नाही. आज ही मंडळी इथे झोपडपट्टीमध्ये राहतात आपण पाहतो. त्यांचं पाणी कापलं जातं, त्यांचं लाईट कापलं जातं. मध्यंतरीच्या काळामध्ये गावाल्यांनी अनेक ठिकाणी बिल्डिंगी तयार केल्या आणि विकल्या आणि नंतर बुलडोजर घेऊन सिडको आली तोडायला लागलं. मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्या खाजा मियांनी सांगितलं की अशा अनेक या इकडच्या झोपडपट्ट्यांवरती आम्ही कोर्टातून स्टे मिळवले. काही ठिकाणी आम्ही मिनिस्टरला भेटून या झोपडपट्ट्या सिडकोकडून वाचवल्या. तेव्हा आमचं रिपब्लिकन सेनेचं म्हणणं असं आहे की ज्या माणसांचं मत तुम्हाला चालतं त्यांचं झोपडंसुद्धा तुम्हाला चालायला पाहिजे ही आमची भूमिका आहे. जर तुमचं तुम्ही आम्ही जिथे राहतो तिकडे आमचं मतदान घेता मग आमचं घर का तुम्ही परमंड होऊ शकत नाही हा आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यासाठी आम्ही अख्ख्या महाराष्ट्रभर या प्रश्नावरती आंदोलन करतो. आज या इथे झोपडपट्ट्यांचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ही जी मंडळी आहे धनदानकी मंडळी या इलेक्शनमध्ये आपण पाहतो की मी टी व्हीवरती बातम्या पाहिल्या की ह्या पक्षातले 10-12 नगरसेवक त्या पक्षात जातात इलेक्शनला. मग कोणी उठतो चॅलेंज करतो की यावेळेस आम्ही काही झालं तरी हे जिंकू. हे काय चाललं हे फक्त धनदांडग्यांची या इथे आलेला माझाचा बोल आहे की पैशाच्या जोरावरती आम्ही काही करू शकतो ही जी काही ही मुजोरी आहे ही कुठंतरी आपण बदलणार आहोत की नाही. 21व्या शतकामध्ये आपल्या मताचा आपण आपल्यासाठी उपयोग करणार आहोत की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मला आशा आहे की आता येणाऱ्या काळामध्ये आपण हे सर्व चित्र बदलवायला पाहिजे. नवी मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं कष्टकऱ्यांचं सत्ता या नवी मुंबईमध्ये आली पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीनं एक दिलाने जर प्रयत्न केला तर हे शक्य आहे असं मला वाटतं. आज आपण पाहतो ज्या नवी मुंबईचं मध्ये ज्यांचं राज्य आहे त्यांचं ज्या देशाच्या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये राज्य आहे कशा पद्धतीने मुजोरी करताना आपण पाहतोय. 75 दिवस देशाच्या राजधानीच्या आजूबाजूला जो अन्नदाता शेतकरी आहे तो थंडीमध्ये 0 ते 5 डिग्रीमध्ये तिथे रस्त्यावरती बसला असताना सुद्धा या देशातल्या मुजोर सरकारला अंबानीच्या नातवाच्या बारशाला जायला मिळतं पंतप्रधानाला, परंतु त्या शेतकऱ्यांच्या चर्चेला वेळ देता येत नाही ही परिस्थिती आहे. आणि जे कोणी बोलतात त्यांना राष्ट्रद्रोही ठरवलं जातं. त्यांच्यावरती UAPA नावाखालती गुन्हे दाखल केले जातात. कालच एक महत्त्वाची बातमी आली पुण्यामध्ये 2018 साली जी एल्गारची परिषद झाली त्या परिषदेमध्ये जे खरे आरोपी आहेत ज्यांच्यामुळे तिथे भीमा कोरेगावला हिंसा झाली दंगल झाली ते भिडे आणि एक बोटेला बाजूला ठेवून या देशामध्ये खऱ्या अर्थानं जे गरिबांच्या प्रश्नावरती लढतात त्यांच्या विरुद्ध UAPA कायदे लावून त्यांना अटक करण्यात आली. परंतु कालच अमेरिकेच्या एका अत्यंत मोठ्या आर्सेनल नावाच्या कंपनीनं
जे हार्ड डिस्क असतं त्या ह्या सर्व अत्यंत सुशिक्षित मंडळींचं ते त्यांच्याकडे चेकिंगला गेलं तर त्याच्यामध्ये 2 वर्षापूर्वी त्या हार्ड डिस्कमध्ये प्लांट करून ह्या मंडळींनी यांना पाहिजे तशा पद्धतीच्या बातम्या पेरल्या अशा पद्धतीने लेख लिहिले हे आता उघड झालेलं आहे. म्हणजे सरकार कुठच्या थरा जाऊ शकतं तुम्हाला काही द्यायचं नाही तुमच्यासाठी कोणी बोलत असेल त्याला आत टाकायचं. त्यामुळं आता ही परिस्थिती आहे ती आणीबाणीची आहे अत्यंत खतरनाक परिस्थिती आहे. देशातलं सरकार कोणालाही ईडी लावतंय कोणाला सीबीआय लावतंय कोणाला कोणाला कोणाच्या मागे काय लावल्याचा भरोसा नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की ह्या जातीवादी मनुवादी सरकारला म्हणजे देशातल्या तर आहेच परंतु इथे सुद्धा आहे त्यांच्याच प्रतिनिधी करणारी लोक बसलेली आहेत. आज हे नवी मुंबई हा संपूर्ण एक देशाचा छोटासा म्हणजे एक खऱ्या अर्थानं प्रतिबिंब आहे असं मी समजतो. कारण या नवी मुंबईमध्ये आता स्थानिक फार मंडळी कमी राहिलेली आहेत. संपूर्ण देशामधली मंडळी मुंबईमधून आलेत दिल्लीमधून आलेत युपीमधून आलेत बिहारमधून आलेत आमचे माथाडी कामगार आले आहेत सर्व प्रकारची लोकं ह्या नवी मुंबईमध्ये वसलेली आहेत. त्यामुळे या नवी मुंबईच्या इलेक्शनमध्ये खऱ्या अर्थानं अख्ख्या देशाचं प्रतिबिंब पडणार आहे. त्यामुळे मुंबई ह्या नवी मुंबईचा रिझल्ट काय लागतो याच्यावरती देशाचा कल कळणार आहे. आणि त्यामुळं आपल्या सर्वांना मला सांगायचं आहे की आपण हे जे इलेक्शन आहे अत्यंत अत्यंत अटीतटीचं अत्यंत महत्त्वाचं आहे. तिथे अनेक धनदांडके लोक या इथे इलेक्शनमध्ये लढणार आहेत आणि त्या अशा धनदांडक्यांच्या विरुद्ध ही कष्टकऱ्यांची ही शेतकऱ्यांची गरिबांची फौज आपल्याला उभी करायची आहे. या देशामध्ये खऱ्या अर्थानं बाबासाहेब नेहमी म्हणायचे की या देशामध्ये दलित कष्टकरी श्रमिक असे जवळजवळ 85% लोक आहेत ज्यांना बाबासाहेबने हमनॉट्स म्हटलं जे सत्ता आणि संपत्तीपासून वंचित राहिलेली अशी संपूर्ण लोक आहेत त्यांना खऱ्या अर्थानं सत्ता संपत्तीमध्ये घेऊन जायचं असेल तर ह्या सर्वांची एकीकरण गरजेचं आहे. आणि मला वाटतं आज नवी मुंबई विकास आघाडीच्या वतीनं ही एक आघाडी म्हणजे ह्या सर्व लोकांची एकजूट आहे असं मी समजतो. आणि त्यामुळं येत्या काळामध्ये आपण सर्वजण या एकत्र येऊन जर लढलो आणि या मनुवादी जातीवादी शक्तींना खऱ्या अर्थाने तोंड देऊ शकलो तरच खऱ्या अर्थानं या देशामध्ये ही लोकशाही टिकण्याची टिकू शकते हे देशाचं संविधान टिकू शकतं. आज आपण पाहतो ज्या पद्धतीने आपण पाहिलं की संपूर्ण इंडस्ट्री उद्ध्वस्त झालेली आहे आणि आता आपल्याला असं सांगण्यात येतं की हा जे बजेट आलं आपण पाहिलं त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपला मिलिटरीवरती खर्च होतोय. आज देशामध्ये कुठचे उद्योगधंदे चालले तर फक्त मिलिटरीचे उद्योगधंदे चालले की प्रोडक्शन मिलिटरीचं प्रोडक्शन चाललेलं आहे. वेगवेगळी विमानं वेगवेगळ्या रॉकेट्स वेगवेगळ्या प्रकारचे रणगाडे हे बनवण्याचं उद्योग चाललेलं आहे. आणि जर इतिहासाकडे आपण गेलो तर फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये जेव्हा जर्मनी हरलं आणि जेव्हा हिटलरने जर्मनीचा ताबा घेतला त्याच्यानंतर नेमकं काय चालू केलं तर त्याने तिकडची ही जी इंडस्ट्री होती डिफेन्स इंडस्ट्री तिला मोठ्या प्रमाणामध्ये बढावा दिला. आणि त्यानंतर आपण पाहिलं की त्यानंतर या जर्मन हिटलरने सेकंड वर्ल्ड वॉर या जगावर लादलं. आज आपल्या देशामधला सुद्धा हा हिटलर अत्यंत सेम पद्धतीने अत्यंत साम्य पद्धतीनं काम करत आहे. पूर्ण अख्खी इंडस्ट्री जणू काही डिफेन्स इंडस्ट्री चालू केली म्हणजे संपूर्ण देश चालू झाला अशा पद्धतीनं हे काम चालू आहे. पुढे मागे अत्यंत मोठं चायना किंवा अख्ख्या जगामध्ये युद्धचा या देशाने सुरुवात केली तर मला आश्चर्य वाटणार नाही. या पद्धतीचं कामकाज या देशामध्ये चाललेलं आहे. त्यामुळं हे सर्व जर कुठे थांबवायचं असेल आणि खऱ्या अर्थानं या देशातल्या गरिबाला न्याय द्यायचा असेल गरिबाला जिवंत ठेवायचं असेल. आपण आज पाहतो की करोनाच्या याच्यानंतर अनेक लोकांचे नोकऱ्या गेलेल्या आहेत उद्योगधंदे बंद पडलेले आहेत आणि अशा वेळेला गरिबांना साथ देण्याची गरज आहे. आज ही नवी मुंबई महानगरपालिका अत्यंत श्रीमंत महानगरपालिका आहे परंतु तरीसुद्धा याच्यामध्ये साधं
गवर्नमेंट म्हणजे सरकार म्हणजे ह्या नवी मुंबईचं अत्याधुनिक असं हॉस्पिटल नाही आहे. करोनासाठी सुद्धा वेगवेगळी प्रायव्हेट हॉस्पिटल यायला ताब्यात घ्यावी लागली ही परिस्थिती आहे. त्यामुळं गरिबांसाठी जे काही कामं करणारी लोकं आहेत किंवा फेरीवाले आज या इथे फेरीवाला जगू देत नाहीत, कुठच्याही प्रकल्पग्रस्तांना जागा मिळालेल्या नाहीत, सिडकोने जागा अत्यंत कमी किमतीत घेतल्या आणि त्यानंतर ज्या 12.5% परतावा द्यायचा होता तो अजून दिलेला नाही, या सर्व इश्यूवरती आपल्या सर्वांना एकत्र येऊन काम करायला पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वजण या नवी मुंबई आकाश विकास आघाडीवरती आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या आघाडीच्या पाठीमागे ठाम पद्धतीने उभं राहावं एवढीच विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.